आता सकाळचे 10:15 वाजलेत आणि आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतोय. आज मी तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवीन जो कशेडी घाटातून न जाता एक कशेडी बायपास आहे. तो महाडमध्ये एंट्री घेतल्यानंतर तो रोड सरळ खेडच्या इथे नातूनगरला बाहेर पडतो. तो मी तुम्हाला दाखवीन. तुम्ही पाहू शकता हे आहे हॉटेल नीलकमल. हे हॉटेल साधारण महाडच्या 10 ते 15 मिनटं अलीकडे आहे आणि सावित्री नदीच्या किनाऱ्यावरच आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ऑर्डर येईपर्यंत नदीच्या किनाऱ्यावर जाऊन मोकळ्या हवेचा आनंद घेऊ शकता. या कशेडी बायपासने जाण्यासाठी प्रथम तुम्हाला महाड शहरात एंटर करावे लागते. महाड शहरात एंटर केल्यानंतरच हा लगेच तुम्हाला एक ब्रिज लागतो. हा ब्रिज आहे गांधारी ब्रिज. हा गांधारी ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढे 50 ते 60 मीटरच्या अंतरावर तुम्हाला एक लेफ्ट घ्यावा लागतो. हा जो रोड आपल्याला दिसतोय हा आहे दस्तुरी रोड. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा लँडमार्क तुम्ही लक्षात ठेवा. या चौकाला आपल्याला 180 डिग्रीमध्ये वळसा घालून सरळ समोर जायचे आहे. हे आहे महाड शहर आणि हे आहेत महाड शहरातले छोटे छोटे रस्ते. इथे महाड शहरातलं पूर्ण भाजी मार्केट आहे. हवं असेल तर तुम्ही इथे उतरून ताज्या भाज्यासुद्धा घेऊ शकता. काही वेळापुढे जर तुम्हाला वाटेल अरे कुठे टाकली आपण गाडी यार इथे तर पुष्कळ ट्रॅफिक आहे, पण नंतर तुम्हाला आपोआपच प्रत्यय येईल. हे महाड शहरातलं 5 ते 10 मिनिटाचं ट्रॅफिक सोडलं तर नंतरचा रस्ता फारच सुंदर आहे. We'll be right back.
आणि हा आहे सावित्री नदीवरचा पूल. हा पूल तुम्ही पार केलात की समजा तुम्ही महाड शहराच्या बाहेर पडलात. तुम्ही जर गुगल मॅप्समध्ये मुंबई ते चिपळूण किंवा मुंबई ते रत्नागिरी असा जर रूट शोधण्याचा प्रयत्न केला तर गुगल मॅप्स तुम्हाला हाच रूट दाखवतो. आणि मलाही अशा प्रकारे ह्या रूटबद्दल माहिती कळाली आणि मी ही माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हा आहे स्टेट हायवे 96 आणि हा हायवे 90-95% खड्डेमुक्त आहे. हां, फक्त एवढंच की हा रस्ता थोडा आतून असल्याकारणामुळे इथे थोडी वर्दळ कमी असते. हां, पण हा रस्ता तसा निर्जनही नाही. आतमध्ये छोटी छोटी गावेही आहेत, आपल्याला छोटी छोटी दुकानंही सापडतील. आणि हां, ह्या रस्त्यावरून जाताना तुम्ही निसर्गाचा फार जवळून असा आनंद घेऊ शकता. लहान गाड्यांसाठी हा रस्ता फारच लाभदायक आहे. या रस्त्यामुळे तुम्ही कशेडी घाटातले ट्रॅफिक आणि पोलादपूरला होणारे ट्रॅफिक अवॉइड करू शकता. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रस्ता वळणावळणाचा असल्याकारणामुळे प्रत्येक वळणावर हॉर्न देणे फार गरजेचं आहे आणि ते आपल्या सुरक्षिततेचंही आहे. ही पहा रस्त्याची क्वालिटी किती छान आहे ती. या रोडवर ड्राईव्ह करणे म्हणजे एक ड्रायव्हिंग प्लेजर आहे. रस्त्याची क्वालिटी बघा, निसर्ग बघा. आणि कुठल्याही क्षणी जर आपल्याला वाटलं की हा रस्ता ट्राय करण्यासारखा आहे तर जरूर ट्राय करा. आणि हा जर रस्ता आपल्याला आवडला
तर ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. जाता जाता आम्हाला एक हा छानसा धबधबा दिसला आणि आम्ही इथे एक मिनी ब्रेक घेतला. ही जी गुलाबी रंगाची फुलं आपल्याला दिसत आहेत ही आहेत तिरडा किंवा तेरडा आणि गवर ह्या फुलांच्या झुडपांपासून बनवली जाते. हे लोकेशन तुम्ही लक्षात ठेवा. रस्त्याच्या मधोमध एक मोठी शिळा आहे आणि ती शिळ्याच्या खाली एक छोटंसं मंदिर आहे. हे मंदिर जेव्हा तुम्हाला दिसेल याचा अर्थ तुम्ही आता नातूनगरजवळ पोहोचले आहात, म्हणजे आता तुम्ही परत मुंबई गोवा महामार्गावर येणार. महाड शहर ते नातूनगर एक्झिट ऑन अँड ॲव्हरेज हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक तास लागतो. हा रस्ता मी आत्तापर्यंत 8-10 वेळा वापरला असेल पण प्रत्येक वेळी मी या रस्त्याचा दिवसाच वापर केलेला आहे. मी आत्तापर्यंत कधीही या रस्त्याचा रात्री वापर केलेला नाही, त्यामुळे मी कोणालाही हा रस्ता रात्री पण वापरण्याचा ॲडवाईस करणार नाही. हा रस्ता जरूर ट्राय करा आणि जर आपल्याला आवडला तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू.